प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एखादी गोष्ट लपलेली असते. कोणाचा आनंद तर कोणाच्या आसवांची नदी वाहत असते. कधी कधी असं वाटतं पक्षी बनून आकाशात उंच उडावं. पण दुःखाचा हा पिंजरा तोडून तरी कसं जावं? दुःख संपवण्यासाठी आयुष्य संपवणे हा उपाय नसतो. कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण तर हिमतेने लढून जगायचा असतो. नमस्कार, मी केतन करंबे, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चाललो आहोत कोलाड डॅमला. कोलाड डॅम साधारण इथून 11 किलोमीटरवर आहे. तर आजचा हा व्हिडिओ नसून प्रॉपर एक व्लॉग असणार आहे. तो खूप मजा येईल. सो आता निघूया, कारण ऑलरेडी लेट झालेला आहे. सो या, लेट्स गो. हे माझे पप्पा आहेत. पप्पा हॅलो. हॅलो पप्पा, जाऊन येतो. वडापाव घ्यायला गेलाय. रुपेश वडापाव रुवायचा खूप फेमस वडापाव आहे. सो कधी आलात नक्की ट्राय करा. तर आम्ही निघालेलो आहोत. सो आज आपल्या सोबत सगळे स्कूल फ्रेंड आहेत. शुभम शिर्के, शुभम पाटणकर अँड नोईम सय्यद. सो खूप मजा येणार आहे. लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आणि स्कूलचे काही मेमरीज मी शेअर करणार आहे ते देखील पहा. मेमरीज असे होते की एकदा आम्ही सगळे क्रिकेट खेळायला गेलेलो आणि तेव्हा कसे बाईक वगैरे नसायचे, सायकलवरच आम्ही सगळे जायचो. सो क्रिकेट वगैरे खेळलो आणि येताना येत होतो आणि काहीतरी मी आणि शुभम मस्ती करत होतो, गुदगुल्या वगैरे असं काहीतरी, आणि सायकल झाली स्लिप आणि मी पडलो पायावरती आणि जो कट लागला तो खूप असा डीप होता. तर म्हटलं आता करायचं तर करायचं, खूप घाबरलेलो होतो. सगळे एक एक ऍडवाईस देत होते, आपण डायरेक्ट डॉक्टरांकडे जाऊया किंवा कोण वेगळा. आणि एक मित्र होता निशित, इफ यू आर वॉचिंग से हाय, आपण डायरेक्ट तुझ्या दुकानात जाऊया, शिलाई मशीनच्या खाली पाय ठेव, मी शिलाई मारतो. असे भरपूर सारे ऍडवाईस चालू होते. त्यानंतर मी घरी गेलो, पप्पांना म्हटलं, पप्पांना खोटं बोललो की पप्पा मी असा असा क्रिकेट खेळताना पडलो, मला माहिती आहे पप्पा तुम्ही बघतायत. सो त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करायला गेलो, नॉर्मल वॉश वगैरे केलं, तेवढा शुभम आला खाली की आता केतन कसं आहे. पप्पा बोलले बरं आहे. आणि पप्पा याला ओरडले की अरे नीट क्रिकेट खेळत जा. बोलले क्रिकेट खेळताना नाही, मी सायकल चालवत होतो आणि केतननी मला पाठवून गुदगुला केला. आणि पप्पा जे वरती आले आणि मला जो चोप चोप चोपला, ऐक देवा, अजून पण तो दिवस आठवत आहे. तर असे सारे मेमरीज होते, पण खूप मजा यायची त्या स्कूल लाईफ मध्ये. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर कोलाडवरनं तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यावा लागेल, जो मुंबई पुणे एक्सप्रेसला लागतो. आणि जर राईट साईडला गेला तर टुवर्ड्स गोवा रत्नागिरी. बाकी कोलाड डॅमला झाला सर ना? ओके, जाऊन देतात ना पण. ओके थँक्यू. जर तुम्ही डॅम वरती किंवा अशा कुठल्या ठिकाणी येत असाल तर इन्क्वायरी करून या की चालू आहे की नाही, ना तुमची फेरी फुकट जाईल. तर आम्ही पोहोचलो आहोत. असं साधारण काय व्ह्यू आहे आणि इथून मेन डॅमचा एंट्री आहे. आम्ही पोहोचून अजून 1 मिनिट पण नाही झाला आणि त्यांचे फोटो सेशन चालू झाले. तिथे पाणी कोलाड धरणाचं हे पुढे आता उडधवून आलं आणि असे पुढे इतर गाव आहेत आणि मग तिथून मिळतं ते आपल्या पुंडरीक नदीला. ह्या डॅमची हिस्ट्री अशी आहे की हा डॅम 1927 बांधला गेला होता टाटा ग्रुपने भिरा पॉवर प्लांट जनरेशनसाठी आणि त्यापासून हा डॅम आहे तसाच भक्कम उभा आहे. धरणाचे जेव्हा दरवाजे उघडतात तेव्हा असं काय दृश्य असतं. असा व्ह्यू मस्त की हलका हलका पाऊस पडतो आणि ते वडापाव बहार.
सो मजा आली, पाऊस पण पडत होता आणि लकीली डॅमला जायची परमिशन भेटली. सो कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हा, अजूनही व्हिडिओ संपला नाही आहे, लास्टला एक पार्ट आहे जो तुम्हाला नक्की आवडेल. सो आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि नेहमी खुश राहा. बाय बाय. कुछ तो लोग कहेंगे.